नमस्कार, जयश्री फॅशन हबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खूप सुंदर अशी एक बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. त्याच्यासाठी उंची आपल्याला 14 घ्यायची आहे, तयार 13 होईल. शोल्डर 5 इंच घ्यायचं आहे, मुंडा खोली 5 इंच घ्यायची आहे आणि घडी 9 साडे 9 ची घ्यायची आहे. मागचा गळा खोली 11 इंच आहे, डीप नेक आहे. त्याच्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास घ्यायचा आहे 12 इंचांचा आणि रुंदी घ्यायची आहे त्याची 4 इंच. वरून 1.5 इंच आणि खालून 3.25 इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे. डीप नेक असल्यामुळे वरती फक्त आपण 1.5 इंच घेणार आहोत. आता बघा, वरून 3 वरती मार्क करायचं, तिथून आतमध्ये 1/2 इंच, खालून 3.25 वरती मार्क करून तिथून बाहेरच्या बाजूला 1/2 इंच मार्क करून घ्यायचं. आणि बघा, असा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे, कारण हा शेप खालच्या बाजूला असा खूप ब्रॉड आहे आणि वरती निमुळता घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने हा आपण शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा गळ्याचा पॅटर्न खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर, असा मटका गळा शेप टाईपमध्ये येतो हा. तर बघा, अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला 1 इंच मार्जिन घेऊन गळा कट करून घ्यायचा आहे आणि हा शेप आहे तो बॅकच्या बाजूलाही आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा पहिल्यांदा आणि मग कट करायचा आहे. आता बघा, खाली आपण मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे, त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती गळा ठेवलेला आहे आणि वरून जिथे आपण 3 इंच मार्क केलेलं तिथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक यांच्यामध्ये नॉट्स ठेवायचे आहे. या पद्धतीने नॉट्स जोडल्या तर फिनिशिंग खूप छान येतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात या नॉट्स अशा जोडल्यानंतर. तर बघा, या बाजूला आल्यानंतरही जिथे मार्क केला होता तिथेच आपल्याला ही नॉट्स ठेवायचे आहे. आणि पहिल्यांदा पेपर कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 1/2 इंच मार्जिन ठेवून कापड कट करून घ्यायचं आहे. हे कापड कट करत असताना आपली नॉट्स कट होणार नाही, म्हणजे जो आतल्या बाजूला आपण पोर्शन ठेवलेला होता तो कट नाही करायचे, इथे ती काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्या गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि गळा पलटवून घ्यायचा आहे. बघा, खूप सुंदर पद्धतीने इथे आपल्या या नॉट्स अटॅच होतात. सगळ्या गळ्याला प्रेस करून घ्यायचं नखाणी आणि त्यानंतर एक प्रेस टिप देऊन घ्यायची आहे. खूप सुंदर गळा आपला तयार होत आहे. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून करायचा आहे आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर बघा, आता अस्तर आणि मेन फॅब्रिक याला पूर्ण मोठी 5 ची टिप देऊन अटॅच करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी 5.5 बाय 5.5 इंचांचे 3 चौकोन घेतलेले आहेत, त्यांना बघा अशा पद्धतीने घडी करून कोन करून घ्यायचे आहेत 3. आणि मध्ये ठेवायचं आहे ब्ल्यू कलर आणि खाली आणि वरती रेड कलर ठेवायचं आहे आणि हे 3ही एकमेकांना अटॅच करून घ्यायचे. पहिल्यांदा एक 1/2 इंच मार्जिन, म्हणजे प्रत्येकामध्ये अंतर राहील असं, इक्वल अंतर राहिलं पाहिजे 3ही मध्ये, आणि हे जोडून घ्यायचे आहेत. आता यांचा सेंटर काढून घ्यायचा आणि सेंटरच्या या बाजूला 1/4 इंच आणि त्या बाजूला 1/4 इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि तिथे गोट देऊन घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा गोट देऊन घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला गोट अगदी फिनिशिंगने अगदी व्यवस्थित देऊन घ्यायचा. वरून कापड, वरचं कापड आहे ते उलटं ठेवायचं आणि ते दुमडून बॅक साईडला घालवायचं आणि एक असा गोटसारखा पोर्शन फक्त वरती आला पाहिजे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते सर्व कट करून घ्यायचं आहे. बघा, हा आपला खूप सुंदर असा पॅच तयार झालेला आहे. तो आपण बरोबर ब्लाऊजचा सेंटर काढून घ्यायचा आणि पॅचचाही सेंटर काढून तो सेंटर त्या सेंटरवरती मॅच करून जोडून घ्यायचा. आता खाली आपण पाठीची पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. इथे मी डबल फोल्ड केली आहे पट्टी. जिथे टक्स आहे तिथे एक चुनी द्यायची छोटीशी, म्हणजे ही पट्टी अगदी पाठीला व्यवस्थित कुठेही ओढाओढ न होता अगदी फिनिशिंगने बसते. तर बघा, अशा आणि वरून 5 ची टीप द्यायची
इथे आपण हात शिलाई करून घेणार आहोत। तर पाठीची पट्टी देऊन आपण तयार करून घेतलेली आहे। आता आपण इथे लेस लावणार आहोत गळ्याला। बघा, गळ्याच्या बाजूला एक किंचितसा पोर्शन गोटसारखा सोडायचा आणि मग आपण लेस लावायची आहे, म्हणजे खूप छान दिसतं। तर पूर्ण गळ्याला आपण लेस लावून घेऊया। लेसवरती आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने लेस अगदी फिनिशिंगने अटॅच होते। आता खालच्या बाजूनेही आपल्याला एक लेस देऊन घ्यायची आहे। तर बघा, इथून वरती घ्यायची आणि बघत आहात त्याप्रमाणे दोन्ही बाजूला सेम प्रमाणात, जी बघत आहात त्याप्रमाणे लेस अटॅच करून घ्यायची आहे। आता इथे आपण नॉट्स तयार करत आहोत। तर बघा, 5 साडेपाच इंचांचा चौकोन घेतलेला आहे, तो मध्ये फोल्ड केला आणि त्याच्या सेंटरला नॉट्स ठेवायची आणि तिरकी टिप देऊन घ्यायची आहे। इथे बघा, आपण जो मधला पोर्शन आहे पॅच केलेला, त्याच्या गोट जो आहे त्या गोटवरती टिप द्यायची आहे आणि तो आपल्या मेन फॅब्रिकबरोबर अटॅच करून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित सेट होईल। हा ब्लाऊजचा पॅटर्न खूप सुंदर तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन डिझाईन्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच व्हिडिओंची मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ओम साईराम।